टोटल। आता हे बघा, हे जे आहे हे फूल आहे, बरोबर आहे, हे सुकलेलं नाहीये, पण कालांतराने काय होतं माहित आहे का, हे जे फूल आहे ना ते असं होतंय बघा, सुकल्यावर बदल बघा किती घडतो याच्यामध्ये। त्यानंतर इथे एक फूल आहे, हे थोडस ओलसरच आहे, हे बघा हे, बरोबर। आता आपण जेव्हा जातो रस्त्याच्या कडेने कुठे, म्हणजे आजूबाजूला काय असतात माहित आहे का, अशी फुलं असतात पडलेली, त्याचं आपलं प्रॉपर नाव माहिती नसतं, आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल की बाबा ह्याला काय म्हणतात। ओके, गवताच्या काड्या असतात, म्हणजे सुकल्यानंतर फार वेगळ्या दिसतात। तुम्हाला उदाहरण म्हणून बघा, तुमच्या परिचयाचं असतं, बरोबर कुंडली। आता याचे बघा कलर कसे बघा चेंज होत गेले, आधी ग्रीन दिसतोय, नंतर येलो दिसतोय, मग नंतर त्याचा रेड मध्ये रूपांतर होत लाल कलर, नैसर्गिक गुणधर्म आहे, लक्षात घ्या। हे कसं होत असेल, आपण जर बनवायला गेलो हे रंग तर ते होणार नाही, नॅचरल आहे सर। मग हे ज्या वनस्पती आहेत त्या सुकल्यानंतर आपण काय करतो, फेकून देतो, पण त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं, लक्षात घ्या। आता इथे बघा, ही छोटीशी फुलं आहेत, दिसतात, गवताचीच फुलं आहेत, लक्षात घ्या। जेव्हा ते ऍक्च्युली होतं तेव्हा हे अशा पद्धतीचं ते फुल होतं, सुकल्यानंतर हे असं दिसतं, लक्षात घ्या। याचा सुद्धा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणजे याचा कुठे आपल्याला वापर करता येईल का, यात आपण पाहणार आहोत। कॅमेरा मी थोडा खाली घेतो। आता बघा, ह्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत, पानं फुलं, हे जे आहे ना हे पूर्णपणे वर्तमानपत्रात मी ठेवलं होतं, किती, 4 दिवस, लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल सर असं कसं दिसते, जसे तसे कलर ताजे वाटतात, पण ती एक सावली म्हणजे सुकवावं लागतं, लक्षात घ्या, उन्हात सुकवायचं नाही। तुम्ही सुद्धा हे करू शकता चांगल्या पद्धतीने। आता याच्यामध्ये हे बघा, बांबूचं एक पान, बांबूचं, बरोबर, हे जे पान बघितलं त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे असे तुम्हाला टोन दिसतात, ठीक आहे ना, दिसत वेगळ्या पद्धतीचं बघा, ग्रीन त्याच्यानंतर येलो, हे असं पाहायला मिळतं। आता हे सगळ्याला माहिती आहे अशोकाच्या झाडाचं पान, सुकल्यानंतर कसं दिसतंय बघा, ब्राउनिश कलर दिसतो। आता ही अनंताची फुल आहे, छोट असतं अनंत, त्याच्यानंतर ह्या ज्या पाकळ्या असतात गुलाबाच्या, हे कालांतराने ब्लॅक होतात, तर मी काय केलं, 8 दिवस ठेवल्यानंतर जसं तसंच राहिल्या त्या, ओके, सुकलेल्या आहेत पूर्णपणे। ह्या झेंडू सगळ्यांना परिचयाचा असतो, आपण हार असतात देवाकडे बघा असे, हे आपण काय करतो फेकून देतो, पण यातनं सुद्धा काहीतरी निर्माण होतं, लक्षात घ्या, याच्यामध्ये बी आहे, ठीक आहे ना। हे आपण जे करणार सगळं इको फ्रेंडली आहे, तुम्हाला वाटलं बाबा मला नाही आवडत आहे जुनं झालं, एखाद्या झाडाजवळ नेऊन ठेवायचं हा पेपर, त्याच्यामध्ये बी असल्यामुळे काय म्हणा, त्याचं एक रोप तयार होईल छोटंच, लक्षात घ्या, बरोबर, याच्यामध्ये बी आहेत बघा छोट्या छोट्या। आपण एखादा झेंडूचं फुल जरी काढलं ते बघा बी आहेत छोट्या छोट्या, याच्यावर जर पाणी वगैरे पडलं असं, मातीत वगैरे तुम्ही असं तोडलं ते जे आपण केलेलं आहे कलाकृती, तर त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं, लक्षात घ्या, ओके। त्याच्यामध्ये एक छोटंसं रोपटं पण तयार होईल, याच्यामध्ये कुठेतरी बिया असेल, ओके। आता हे जे बघितलं तुम्ही, हे सुबाबूळ आहे, रस्त्याच्या कडेला असतात बघा शेंगाया पडलेल्या, त्याच्यामध्ये बिया असतात बघा, या बियांचा सुद्धा आपण वापर करू शकतो। आपण जेव्हा एखादी कलाकृती करतो या बियांच्या सहाय्या, ठीक आहे ना, मग ते ऍक्च्युली आपण जेव्हा त्या मातीमध्ये टाकतो हे बनवलेलं सगळं प्लांट्सने जे का चित्र, ते रिसायकलिंग होतं, लक्षात घ्या, पुन्हा त्याचं एक रोपटं तयार होतं, हे बी काय होणार आहे जमिनीतच जाणार, ओके, याचा सुद्धा आपण आज विचार करणार आहोत, आणि त्यापासून काय बनू शकतं हे पाहणार आहोत। हे बोगनवेल, आपण त्याला म्हणतो कागदी गुलाब, याचा सुद्धा वापर करते, बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत की आपण तुम्ही त्याचा वापर करू शकता। मोगरा आहे की नाही, ठीक आहे, तर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कडे जा।
त्यांना बिया पडतील, नंतर आपण लावू शकतो. हरकत नाही, एवढं मला पुरेच आहे. पोकळ जागा ठेवायची, लक्षात थोडीशी पोकळ जागा ठेवायची. का तर आपल्याला या गोष्टी जे ठेवा चिकटवायचे ना याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ठेवायचे पूर्ण आणि हे ओपन ठेवतात ते बी पण लावतो कसं आउटसाईडला जाणार. ठीक आहे, एवढं इथे बेस्ट. आता तुमच्याकडे असं काडे असतील, गवताच्या काड्या, हे गवताच्या काड्या घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाहीत, त्याला प्रमाणबद्धता असेल, लक्षात घ्या, पुढे चांगलं दिसेल. ठीक आहे, जेव्हा फ्लॉवरपॉट मोठं असतं ना तेव्हा सगळं लहान असतं, लक्षात. आता मी एक लावून घेते.
मध्यभागी लक्षात मध्यभागी ठेव. याच्यानंतर आता काही गोष्टी राईट साईडला पण असतील, तर हे जे आहे काढतो इथे आणि इथे फक्त इथे फेविकॉल लावतो याच्यामध्ये ठेवून द्या. ओके, बरेचसे असे प्रकार असतात. हे बघा, हा एक प्रकार वेगळा आहे. ऍक्च्युली तुमच्या सिलेबस मध्ये ना काय होतं माहितीये का, ज्वारीच्या ताटापासून प्रतिकृती असा घटक आहे आठवीला. आपल्याकडे काय ज्वारी उपलब्ध नाही आहे, तर आपण काय केलं त्याला पर्याय सुकलेल्या वनस्पती आपण ज्या अभ्यासक्रमाने दिलेलं आहे ज्वारीच्या ताटापासून प्रतिकृती, आपण काय केलं इथे वनस्पतींचे जे सुकलेले काही असतात अवयव त्यापासून आपण प्रतिकृती तयार करतो. हे सुद्धा कामाला येतं, लक्षात घ्या. हा जो प्रकार आहे ना तो पूर्ण एक सुकलेला आहे. हे सुद्धा मी इथे लावतो, काय करतो लावतो इथे, कुठे चांगलं दिसेल ना हे पण बघावं, लक्षात घ्या. आता मला एवढं सफिशियंट आहे, ठीक आहे. आता मी बनवलेली जी फुलं आहेत बाकी मागून त्याला मी फेविकॉल लावतो आणि साधारण इथे एक फुल लावतो. दुसरं जे आहे ते इथे लावतो समोर, थोडस तुटलेलं लक्षात घ्या, थोडंच पाकळायचं. तिसरं जे आहे या ठिकाणी याला सुद्धा तुम्हाला मांडणी बघायची आहे, लक्षात घ्या. ते गाई पेस्ट करायचं नाही, तिसरं म्हणून गवत चिकटवलं ते कसं दिसेल मध्ये बुके दिसेल, तो आपल्याला बुके दिसता का पण त्याला कसं माहितीये एक सुंदर कलाकृती दिसली पाहिजे. हे मी ते लावलं, त्याला तीन झाले. आता तुमच्याकडे ही छोटी जी फुलं आहेत हे सुकलेले फुलं आहे, तुम्ही म्हणाल सर ते ओलंच दिसतंय. ओलं नाही, आपण बघू शकता ऑनलाईन. आता काय ऑफलाईन जर आपण असतो तर आपण भेट झाली असते ना आपली प्रत्यक्ष. की काय पेन घ्यायचं, पेन आणि असं प्रेस करायचं, ठीक आहे. आता हे दुसरं जे आहे पडलं इथे, जास्त भरायचं नाही ते, कुठे छान दिसेल ते बघायचं. नाही तर आपल्याला इकडे काय फुलं जेवढी असतील तेवढी आपण लावत जातो, असं लावायचं त्याला कुठे चांगलं दिसू शकतं. आता मला इथपर्यंत ठीक आहे. आता मला वाटलं की बाबा ही एक पाकळी आहे गुलाबाची, ती सुद्धा मी लावू शकतो. काय करू शकतो, लावू शकतो कुठे इथे, लक्षात द्या या ठिकाणी लावू शकतो. इथे मी कुठे गेली गायब, इथे देवी कॉलनी लावू शकतो कुठे या बाजूला, कुठे पेस्ट करा जिथे ते चांगलं दिसेल. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता माझ्याकडे बघा, मग सांगितलं तुम्हाला बांबूच्या दोन पानं होती बांबूची आणि हे असं काहीतरी होत. आता हे सुकलेलंच आहे, लक्षात घ्या, हे पूर्ण सुकलेलंच पान आहे. तर मी आता इथे कुठे ठेवायचा प्रयत्न करतो, बघा कुठे जात आहे, ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे की ते कुठे छान दिसेल. आता हे जे आहे त्याच्यामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करतो असतो ना, इथून चांगलं दिसेल. या फुलांच्या आतमधून घ्यायचं, थोडस या फुलाच्या आतमधून टाकण्याचा ह्याला प्रयत्न करायचा इथे मी असं असं आत, ठीक आहे. इथपर्यंत झालं, आवश्यकता असेल तर दुसरा पान घेऊ शकतो आपण. ते मी असं ब्राउनिश पान घेतो, थोडस ब्राऊन कलर झालेला. आणि जेव्हा बघा बुकेवाले असतात, बघा बुके आपण जिथे फ्लॉवर घ्यायला जातो तिथे सुद्धा ते जे असतात ना काका मंडळी, हे सुद्धा असं काय काय छान छान अरेंज करतात ना, जरा बघा जरा कधीतरी लक्ष द्या की ते कसं काय करतात. आपण फक्त बघत राहतो अरे क्या बनाय बहुत बढिया है ना, हे असं होत का मन आहे. मी इथे हे पेस्ट केलं, ते पेस्ट करायचं ह्याच्यावर घ्या, थोडस ओव्हरलॅप झालं तरी चालतं, ओव्हरलॅप झालेलं छान दिसत, ठीक आहे. इथपर्यंत मला बरं वाटतंय, तर माझं काम इथपर्यंतच असणार लक्षात घ्या. जास्त मी भरत नाहीये, उगीच तर मग ते वेगळंच दिसतं काय, हा वाटलंच की बाबा लहान लहान आपल्याकडे काढ्यात गवतांच्या. बघा आता माझ्याकडे फुलं आहेत ही सुकलेली, ही फुलं फक्त मी ठेवतोय अशी चिकटवत नाहीये, आणि थ्री डी दिसायला पाहिजे ना आपलं थोडं. हे बघा ही पण गवताचीच फुलं आहेत, ही फक्त मी इथे ठेवतोय अशी. याला ऍक्च्युली म्हणतात ड्राय फ्लॉवर आर्ट. हे याच्या फ्रेम्स सुद्धा मिळतात बाजारामध्ये, खूप पद्धती आहेत हे बनवण्याच्या, प्रोफेशनल पद्धती भरपूर आहेत. पण आपण काय करूया आपल्या आठवीच्या दृष्टीने काय करता येईल बघायचं, ठीक आहे.
मी इथे ठेवतो. वेगवेगळ्या आकाराच्या आणि जतन करून ठेवण्याची पद्धत तुम्हाला मगाशी सांगितलीच. सगळ्यांनी काय करायचं, पीपीटी बघायची, त्याच्यामध्ये स्लाइड दिलेल्या आहेत कशा पद्धतीने ते जतन केलं जातं, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी करायचं. ओके.